नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मॅथेमॅटिक्स 1 ची फर्स्ट टर्म एग्जामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। या अगोदरच आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मॅथेमॅटिक्स 1 ची क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ती लिंक वर जाऊन ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन एंड राइट इट्स अल्फाबेट्स नंबर। 4 मार्क्स साठी आहे। जे करेक्ट ऑप्शन असेल त्याचे अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन। 4 मार्क्स साठी क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रीराइट इट एनी 2। 4 मार्क्स साठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणतीही 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायची आहे, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 4। 8 मार्क्स साठी। 5 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 4 क्वेश्चनचे आंसर तुम्हाला लिहायचे आहे, प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी। 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्क्ससाठी कंप्लीट करायची आहे। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2। 6 मार्क्ससाठी। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणतेही 2 क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे क्वेश्चन 3 मधील जो बी क्वेश्चन आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 4, सॉल्व फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2। 8 मार्क्स साठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, 2 क्वेश्चनचे आंसर तुम्हाला लिहायचे आहे। क्वेश्चन 5, सॉल्व एनी 1 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन। 3 मार्क्ससाठी आहे। 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 1 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे।